진짜 나이 먹는데 잡시아이 빌어나면 먹으면 돼. 제이 스리라. Everyone, welcome back to our channel. स्वागत है तुम सब पुन्हा एक नवीन ब्लॉग मध्ये. सो लास्ट ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलं की मी सांगितलं होतं आम्ही कुठल्या तरी फंक्शनला जाताय. सो फायनली आज रेडी झालो आणि आता निघालो. सो तुमच्या दादा आलेले आहे मीटिंग करून सायंकाळी, तर त्याच्यामुळे आम्हाला थोडं लेट झालं आणि आता निघालो. वाजले 5:30 वगैरे वाजले असेल. आता नागपूरच्या बाहेर जस्ट निघालो हो ना. मी कुठे चालली तू? लग्नाला चालली आहे असं सांगताय आम्ही. नागबीडला चालली. हां, हे एक आन्सर बरोबर आहे तिचं. नागबीडला चालली, लग्नाला चालली की कुठे चालली हे कळेल तुम्हाला थोड्याच वेळामध्ये. असंच ब्लॉग तुम्ही कंटिन्यू बघत राहा. उद्या सकाळी लग्न आहे, आज नाही आहे. हां, आणि मेन म्हणजे आज आहे हनुमान जयंती. सो त्यानिमित्त तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. हॅपी बर्थडे कोणाचं? हनुमानजीचं हॅपी बर्थडे आहे. सो अन्वी बोलत होती काल की हनुमानजीचा बर्थडे आहे तर आपण केक आणू ना. मी काट झालो बापू ऐकत कोण नाही. सो आधी आम्ही जात नाही नागबीडला आणि मग नागबीडवरनं जाणार जिथे आजचा प्रोग्राम आहे तिथे. जो आम्हाला 2.5 तास वगैरे लागेल हो ना इथून नागपूरवरून. सो मग हां तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा. चला मग आता मी जर्नी एन्जॉय करतो आणि मग भेटतो तुम्हाला. 1 घंटा लागतो नागपीडला बाब्या. तुम्ही आमच्या मागे काय सामान ठेवलेलं आहे? सगळे फ्लॉवर्स आहे, हार आहे. फंक्शनसाठी चाललो तर फंक्शनसाठी सगळं आम्ही घेऊन चाललो नागपूरवरनं. आणि याचा सुगंध इतका दरवळता कारमध्ये है ना, मस्त वाटून आलं. एकदम ते मोगऱ्याचे फुलं वगैरे आहे, एकदम त्याचा जो फ्रॅग्रन्स आहे खूप मस्त येत आहे संपूर्ण कारमध्ये. ते एकदम मस्त वाटत, एकदम प्रफुल्लित. कसं वाटतं? एकदम जबरदस्त. तिला आता कार फुगरा फुलेलाच झाला आहे पूर्ण आमची कार. तिचे दादा आता कॉन्सन्ट्रेट आहे कार चालवण्यामध्ये, त्याच्यामुळे आपण जास्त त्याच्या शिकवलेलं आहे. आज नंतर बोलणार का ड्रायव्हिंग झाल्यावर. अन्वीचं काम काहीतरी वेगळंच चालू असते. टॅलेंट बघा 3 वर्षाच्या मुलीचं काय बोलते. सो आम्ही आता उमरेडला आहे आणि उमरेडवरून निघालो. आमच्या सोबत आहे अयाश आणि शर्विल. हाय करा रे अयाश. हाय कर. हाय. हा आहे अयाश आणि हा आहे शर्विल. कुठे गेला शर्विल? हाय. सो हे आहे वहिनीचे भाचे. सो यांना जायचं होतं नागबीडला. सो मग आता आम्ही घेऊन चाललो. हो ना नागबीडला चाललो ना तुम्ही? हो. कोणाच्या घरी? आत्या. आत्याकडे चालले का? मग मज्जा येणार, मस्ती करणार का मस्त? हो. सो आता यांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहे, एक्झाम झाली. सो मग आता हे चालले आहे वहिनीकडे राहायला काही दिवस. काय ग यांना घेऊन आता आम्ही जाता नागबीडला आणि स्टॉप करू तिथे. तर तिघे पण चिल्लर पार्टी मागे बसले, इतका गोंधळ घालताय सगळे. चला मग आपण भेटू पुढे. नेहमीप्रमाणे आम्ही यावेळेस सुद्धा थांबलो नाश्ता करायला दिवापूरला. यावेळेस सर्वी आहे आमची. काय पाहिजे तिला अन्वी? असं का बरं करते तू? आवडला अन्वी? नागबीडला पोहोचल्यानंतर मग खराजवळ हनुमानजीचं मंदिर आहे. सो तिथे दर्शन घेऊन आले. हनुमान जयंतीचं दर्शन घ्यायचं होतं, हनुमानजीचं दर्शन घेतलं. आणि नागबीडला थोडं स्टॉप घेऊन आम्ही आता थोडं रेडी वगैरे झालो. अन्वी पण रेडी झाली आहे. अन्वीज डॅडी सुद्धा रेडी झालेले आहे. आणि निघालो आम्ही प्रोग्रामसाठी. आमच्या सोबत आहे आता चिनू, श्रुतू आहे, वेदू. सो चिनू श्रुतू तुम्हाला माहीत नसेल तर हे आहेत आमचे पुतणी आपली पुतणी. काय करा रे यांच्या मम्मी पप्पा नाही आल्या ते घरी आहे. आणि वेदू आहे, वेदू पण मामाचा मुलगा.
कोंबडे हा जसं मी लास्ट ब्लॉग मध्ये सांगितली हाच आहे आम्हाला कोंबडे पाठवतो अंधारात तुम्हाला दिसत नसेल हा सो आमच्या गाडीत आता पूर्ण चिल्लर पार्टी आहे आणि आम्ही जात आहे वडसेला सो चला मग फटाफट आता प्रोग्राम तिकट बॉटल कुठे ठेवली सो माहिती नाही कुठपर्यंत प्रोग्राम झाला आहे काय काय रिच्युअल्स झाले आहे आम्हाला बरंच लेट झालं खूप लेट झालं पण कार्यक्रमाच्या दिवशी काम होतं त्याच्यामुळे लेट झालं बट काही नाही आता बघू काय काय आपल्याला मिळतं कुठले कुठले प्रोग्राम्स मिळतात आणि काय काय आपण अटेंड करू शकतो चला आम्हाला काही नसलं तरी चालतं टीचर मिळायला पाहिजे तेवढं तर एन्जॉय झालंच पाहिजे आता कार्यक्रमाला आम्ही जस्ट पोहोचलो आणि पोहोचल्याबरोबरच हळदीच्या फंक्शनला सुरुवात झाली तर तुम्हाला कळलंच असेल की आज आहे हळद सो इथे आहेत हे आणि ह्यांनी लावलेलं आहे याच्या आत्ते बहिणीला हळद सो ह्यांच्याच मुलाचं लग्न आहे त्याच्याच ही हळदीचा प्रोग्राम आणि आता सगळे लग्नाचे ब्लॉग्स तुम्हाला इथं बघायला मिळेल सो यांनी सुरुवात केली आणि मग ते धमाल चालू झाली सगळं हळद खेळण्याची तर सगळेजण मस्त एकमेकांना लावायला इथनं सुरुवात झाली बोला बोलता बोला मेहनी लढत अन्वी 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 हे आहे विद्याबाई हाय हे अमित भाई हाय करून टाक फोटो नाही शूट लावा ना थांबा ना इकडचे आले ना आता नवीन हा जमला 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 एक नंबर हॅपी होली शूटिंग फोटो दोन बाबांना भाग्या
ऑनलाइन हडत नाही लाव लाव ते तुम्ही शाडू मोठे बाबा तुम्ही ठीक आहे हां हे लावला एक घेऊन टाका हो ठीक आहे हो करू नये खायले मोठा मोठा जातो पाहिजे बोलतो काय झालं संपली हळद बाबू आता संपली बेटा उद्या हळदीचं प्रोग्राम झाल्यानंतर ही एक रिच्युअल्स होती सर ती रिच्युअल्स आम्ही कम्प्लीट केली आणि या रिच्युअल्समध्ये तुम्ही बघितलं की कसं नवरदेवाला आम्ही चादरमध्ये आणलं त्यासाठी 5 कपल्स लागत होते सो 5 कपल्स म्हणून आम्ही ते आणलं एका घरी त्यांच्या घरी मातीचे भांडे ठेवलेले होते मग ते तिथे त्यांच्या घरी गेल्यानंतर त्यांनी आम्हाला ओवाळलं औक्षण वगैरे केलं पाय वगैरे धुतले जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंस आणि मग त्यांनी प्रत्येक कपल्सला ते 5 भांडे जे होते ते दिले प्रत्येकांच्या हातामध्ये मग आणि खूप आमची मजा मस्ती धमाल खूप सुंदर होतं आणि जसं आम्ही तिकडे गेलो होतो म्हणजे त्या घरी जिथे भांडे होते तसंच मग परत त्यांच्याकडनं नवरदेवाकडे आलो आणि तिथे मग पुन्हा तसंच केलं ते औक्षण वगैरे आणि मग ते भांडे घेतले आमच्याकडनं सर ती पूजा वगैरे झाली सो याला ऐग असं म्हणतात जे रिच्युअल्स आहे असं मी पहिल्यांदाच पार्टिसिपेट केलं या रिच्युअल्समध्ये असं ऐकलं होतं मी बघितलं होतं पण पार्टिसिपेशन म्हटलं तर मी पहिल्यांदाच होतं माझं असं सो मजा आली खूप मजा आली आणि अशा प्रकारे आजचं जे हळदीचं व्लॉग होतं मस्त झालं बघत आहे तुम्ही अवतार हळदीचं व्लॉग सो हळद डे झालेली आहे फायनली आणि आता व्लॉग एंड करण्याची वेळ सो व्लॉग कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा खूप मजा आली मस्त हळद खेळलो आम्ही सगळे खूप फनसुद्धा झालं असं तुम्हाला कळलंच असेल व्लॉग बघून खूप मजा आली आणि आज रात्री चालू आम्ही पण रात्री व्लॉग काही एंड करायला मिळालं नाही भरपूरच उशीर झालं होतं आज सकाळी व्लॉग एंड करते आता लग्नाला जायची तयारी आहे सो तिकडे जाणार आहे आज लग्नासाठी सो तेसुद्धा आमच्यावर तयारी होणार आहे तेसुद्धा व्लॉग तुमच्यापर्यंत येणार बाकी रिसेप्शन वगैरे आहे सो तेसुद्धा सो बघत राहा तुम्ही व्लॉग्स आणि कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा भेटू आपण लवकरच नेक्स्ट व्लॉगमध्ये जर तुम्हाला कळलं नसेल की हा फंक्शन कोणाकडे होतं सो तुमच्या आत्ते बहिणीच्या मुलाचं लग्न आहे सो त्यांच्याकडे ह्या फंक्शन्स आहे सो त्यांच्याकडे आम्ही गेलेलो होतो हळदीसाठी का यांचं एंगेजमेंटचासुद्धा व्लॉग मी टाकलेला आहे सागरचं एंगेजमेंट म्हणून सो आता तेच त्यांचंच ते लग्न आहे सो
इथलं फंक्शन. चला मग नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटू आपण. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.